नमस्कार बालमित्र हो, मी निलेश या व्हिडिओ मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। यामध्ये व्ही आणि डब्ल्यू या इंग्रजी मुळाक्षरांचे वाचन आपण शिकत आहोत। तर हे वाचन कसे करायचे यासाठी आपल्याला सूचना क्रमांक 2 दिलेली आहे, रीड द नेम ऑफ द लेटर, म्हणजेच अक्षरांचे नाव वाचा। तर अक्षरांचे नाव कशा पद्धतीने वाचायची ते आपण बघूया। चला तर ब्लॅकबोर्ड वरती आपल्या सोबत दर्शील आहे, तर मुलांना नेमकं वाचन कशा पद्धतीने शिकवायचं ते आपण या व्हिडिओ मध्ये बघू। तर इकडे लक्ष दे दर्शील, हा आहे व्ही, व्ही ए एन व्हॅन, व्ही ई जी ई टी ए बी एल ई व्हेजिटेबल, व्ही आय ओ एल आय एन वायोलिन, अशा पद्धतीने व्ही चे वाचन आपल्याला करायचे आहे। तर माझ्या मागे म्हण बघू, व्ही फॉर व्हॅन, व्ही फॉर व्हॅन, V for vegetable, V for vegetable, V for violin, V for violin, very good। अशाच पद्धतीने W या मुळाक्षराचे वाचन सुद्धा आपल्याला मुलांचे घ्यायचे आहे। तर बघा, W A L L wall, W A T C H watch, W A L K walk। तर माझ्या मागे दर्शील म्हणायचं आहे, W for wall, W for wall, W for watch, W for watch, W for walk, W for walk, अशा पद्धतीने V आणि W या दोन्ही मुळाक्षरांचे वाचन आपल्याला विद्यार्थ्यांना करून दाखवायचे आहे। धन्यवाद।